विदर्भ राज्य की मांग को लेकर विदर्भ राज्य समिति ने ब्रह्मपुरी में ख्रिस्तानंद चौक में रास्ता रोको आंदोलन किया। विदर्भ राज्य की निर्मिति के लिए विदर्भ राज्य आंदोलन समिति ने आज 10 फरवरी को ब्रह्मपुरी के ख्रिस्तानंद चौक में रास्ता रोको आंदोलन किया। इस मौके पर ब्रह्मपुरी पुलिस ने रास्ता रोको आंदोलन करने वाले सैकड़ों विदर्भवादियों को गिरफ्तार कर मामला दर्ज किया तथा उन्हें बाद में छोड़ दिया गया। इस मौके पर बड़ी संख्या में विदर्भवादी मौजूद थे तथा इस आंदोलन के संबंध में सिटी न्यूज प्रतिनिधि को जानकारी दी। एक से पांच वर्षापासून विदर्भासाठी आम्ही संघर्ष करत आहोत, पर विदर्भ अजूनपर्यंत दिलेला नाही। या पांच वर्षाच्या काळामध्ये भाजपकडे सरकार होती, त्यांनी सुद्धा वचन दिलेलं आहे की आमचे आमदार खासदार जरी येईल, आमचे सरकार जरी येईल, तर आम्ही तुम्हाला वेगळा विदर्भ देऊ। पण त्यांनी पांच वर्ष लोटून गेले सुद्धा त्यांनी आम्हाला कोणतंही काही विदर्भ दिलेले नाही आजपर्यंत। आता हे आता दुसरी सरकार आलेली आहे, तरी पण विदर्भ झालं तर आपल्या जमिनी वीज आणि शेतकऱ्यांना 100 कर्जमुक्ती होईल आणि 100% नोकऱ्या बेरोजगार जे आहे मुलं त्यांना नोकऱ्या मिळतील। कारण आपल्या महाराष्ट्राच्या जे विदर्भ महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्राकडे आपले जे काही संपत्ती जाऊन राहिली, विदर्भ कोरडा तो कोरडा आहे आणि जे पश्चिम महाराष्ट्र तो ओला आहे, त्याच्यासाठी आज जनतेने एकत्र येऊन त्याच्यासाठी आज आम्ही लढा केला आणि रस्ता रोको आंदोलन पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे विदर्भातील 120 तालुके आणि 11 जिल्ह्यामध्ये हा जो आजचा जो आंदोलन आहे, विदर्भातील सर्व तालुक्यामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं आज आम्ही सर्वांनी। विजेच्या बिल सर्वांचं माफ झालं पाहिजे, शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्ती मिळाली पाहिजे, बेरोजगारांना आर्थिक भत्ता मिळाला पाहिजे, या मागणीसाठी आम्ही आणि स्वतंत्र विदर्भ राज्य मिळालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन केलं आहे। तरी विदर्भ राज्य जर आम्हाला दिलं तर याच्यामध्ये आरोग्याची सोय होईल, दळणवळणाची साधनाची सोय होईल, शिक्षणाचे या सर्व गोष्टी आम्हाला उपलब्ध होतील। आणि आमच्या ज्या बेरोजगारांना त्यांच्या कामाला हाताला काम मिळेल आणि त्यांचा उदरनिर्वाह कुठतरी करताना एक चांगल्या दृष्टिकोनातून आपण सफल होऊ, याच्यासाठी आम्ही हा आंदोलनात छेडलेला